नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर टक्स ब्लाउजचं कटिंग पाहायचं आहे. हे कटिंग 36 साईजचं असणार आहे. तर या इथे मी सर्व मापे लिहून घेतलेली आहेत. पूर्ण उंची आहे 13.5, तर त्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करून 14.5 इंचावरती पाठीमागचा भाग कटिंग करणार आहे. 36 साईज आहे, तर त्याचा 4th भाग होतो 9 आणि 2 इंच मी या इथे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. तर टोटल रुंदी होते 11 इंच. आता कंबर आहे 30, तर त्याचा 4th भाग होतो 7.5, तर त्यामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी घ्यायचं आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तर या इथे पहा 10.5 इंच होतात. आता पुढचा गळा आहे 6 इंच, मागचा गळा आहे 8 इंच, बाही उंची आहे 7.5, दंडघेर आहे 6. तर या इथे क्रॉस पट्टी आपण 3 आणि 2.5 घेणार आहे, म्हणजे ब्लाऊजवरती आहे तर आपण पेपर कटिंगवरती 1/2 इंच यामध्ये एक्स्ट्रा घेणार आहे. 3 आणि 2.5 अशी ब्लाऊजवरती आहे तयार. तर चला आपण पेपर कटिंग करायला सुरुवात करूया. तर या इथे मी पेपर घेतलेला आहे. सर्वात पहिल्यांदा आपण बॅक पार्ट कटिंग करणार आहे. कटोरी ब्लाऊजला आपण जसे दोन्ही पार्ट बरोबर कट करतो तसं या इथे नाही. इथे आधी बॅक पार्ट पहिल्यांदा कट करायचा आहे आणि नंतर मग आपण फ्रंट पार्ट कटिंग करणार आहे. तर या इथे मी 14.5 इंचावरती अशा पद्धतीने टेप ठेवून उंचीचं मार्किंग केलेलं आहे. तर अजून एक पॉईंट आपण 14.5 इंचावरती घेऊया. आता या इथे एक लाईन मारून घ्यायची उंचीची आणि यावरती आपण शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. या इथे गळा 8 इंच आहे, तर याचं माप आपण डीपना गळ्यानुसारच घेणार आहे. शोल्डर आपण या इथे 5.5 आणि मुंडा 6 इंच घेणार आहे. तर चला शोल्डरचं मार्किंग करून घेऊया. जिथे आपण उंचीचं मार्किंग केलेलं आहे तिथे आपण शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. 5.5 इंचावरती या इथे मी मार्किंग करून घेतलं. पुढेही मी 1.5 इंचावरती देऊन घेतला. आता लगेच आपण मुंड्याचं मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीने टेप उभा ठेवायचा आणि 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपण मुंड्याची लाईन आखून घेऊया आणि जे आपण मुंड्याचा पॉईंट दिलेला आहे 6 इंचावरती तिथे एक लाईन मारून घ्यायची. या लाईनवरती आपण चेस्टचं मार्किंग करायचं आहे. तर छाती आहे 9, छातीचा 4th भाग 9, तर या इथे 9 इंच आधी मार्किंग करून घ्यायचं आहे. लाईनवरती पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा, 9 इंचावरती मार्किंग केलं आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिनचं मार्किंग केलेलं आहे. आता या इथे कमरेत पहा, कंबर आहे 30, तर त्याचा 4th भाग 7.5 होतो. तर 1 इंच मिक्स करून 8.5 इंचावरती अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलं आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. आता जे हे पॉईंट दिलेले आहेत आपण ते जोडून घेऊया. हे पॉईंट देऊन झाले की लगेच आपण या इथे मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मुंड्याचं मार्किंग नेहमीप्रमाणे 1 आणि 1.5 अशा पद्धतीने करायचं आहे. पुढच्या मुंड्याचा आकार आपण 1 इंचावरती देतो आणि पाठीमागील मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावरती देतो. तर अशा प्रकारे मी या इथे दोन्हीही मार्किंग करून घेतलेले आहेत, पॉईंट देऊन घेतलेले आहेत आणि मुंड्याला आकार देऊन घेतला. आता हा आपण जो आकार दिलेला आहे तो पाठीमागील मुंड्याचा आकार आहे 1.5 इंचावरती घेतलेला आणि पुढील मुंड्याचा आकार आपण 1 इंचावरती घेतो. तर अशा पद्धतीने या इथे मी पुढील मुंड्याचाही आकार देऊन घेतला आणि ज्या जिथे आपण फिटिंगचं मार्किंग केलेलं आहे तिकड त्या साईडला आपण 1/2 इंच खाली घ्यायचं आहे, म्हणजे मुंड्यामध्ये घोळ येत नाही. तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या इथे मुंड्याचे आकार कसे द्यायचे हे सांगितलेलं आहे. आता या इथे पहा गळा रुंदी, गळा 8 इंच आहे त्यामुळे मी या इथे गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि गळ्याची उंची आहे 8 इंच, तर या इथे 8 इंचावरती मी आहे असं मार्किंग करून घेतलं. या इथे 2.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपण इथे एक बॉक्स तयार करून घेऊया आणि गळ्याला आकार देऊन घेऊया. तर या इथे मी गळ्याला गोल आकार देऊन घेत आहे. तुम्हाला या इथे डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही या इथे डिझाईन बनवू शकता.
तर अशा प्रकारे आपलं बॅक पार्टचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. तर आपण हे कट करून घेऊया. तर या इथे सर्व मार्किंग मी तुम्हाला दिलेलं आहे. पहा आपण कंबर किती घेतली, चेस्ट, शोल्डर, मुंडा. आता हे कट करून घेऊया. तर या पद्धतीने तुम्ही ही कटिंग करून पहा. ब्लाऊज अजिबात बिघडत नाही किंवा मुंड्यामध्ये घोळ येत नाही. तर पाठीमागचा मुंडा अशा पद्धतीने गोलाकार कट करत आपण जे 1/2 इंच अंतर घेतलेलं आहे फिटिंगच्या साईडला खाली तिथे कट करायचं आहे. तर अशा पद्धतीने या इथे आपला बॅक पार्ट कटिंग झालेला आहे. तर आता आपण फ्रंट पार्ट कटिंग करणार आहे. तर त्यासाठी हा जो बॅक पार्ट आहे तो आपल्याला आहे असा पेपरवरती ठेवायचा आहे. तर त्याआधी या इथे नॉच देऊन घेऊया. या इथे गळा रुंदीचं मार्किंग केलेलं आहे, तिथे नॉच देऊन घ्यायचा आणि या इथे फिटिंगचा नॉच देऊन घ्यायचा आहे. तर या इथे अशा पद्धतीने हा पेपर ठेवून घ्यायचा. तर उंचीमध्ये आपल्याला फ्रंट पार्टमध्ये 1 इंच वाढवायचं आहे. तर आधी आपण उंचीमध्ये 1 इंच वाढवूया. खालून असं 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि इथे एक लाईन आखून घ्यायची. म्हणजे ब्लाऊज पीसवरती आपल्याला काहीही कुठेही वाढवायची गरज पडत नाही. आता ही लाईन मारलेली आहे त्यावरती आता हा बॅक पार्ट जो आहे तो आहे असा या इथे ठेवायचा आणि तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर या इथे गळ्याचं जे मार्किंग केलेलं आहे किंवा आपण जे फिटिंगचं मार्किंग केलेलं आहे तेही आपण या इथे पॉईंट देऊन घ्यायचे आहेत. तर या इथे पहा, मी जो बॅक पार्ट आहे तो मी आहे असा या इथे ड्रॉ करून घेतला आणि सर्व मार्किंग करून घेतलं. आता हा बॅक पार्ट आपण काढून आता या इथे फ्रंट पार्ट तयार करणार आहे. या इथे मी गळा रुंदी चेक करून घेतली, 2.5 इंच आहे का, शोल्डर चेक करून घ्यायचं बरोबर आहे की नाही. तर या इथे गळा आहे 6 इंच. तर या इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि 2.5 ते 3.5 इंच या इथे खालच्या साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथे आपण जसं नेहमी गळ्याला आकार देतो त्या पद्धतीने या इथे मी गळ्याला आकार देणार आहे. कटोरी ब्लाऊजमध्ये आपण फक्त गोलच आकार देतो, पण 4 टक्स ब्लाऊज, 1 टक्स ब्लाऊज किंवा प्रिन्सेस ब्लाऊज यामध्ये पुढील गळ्याला आकार दिले तरी चालतात. या इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे डिझाईनचे गळे तयार करू शकता. या इथे मी पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी परत मी 5.5 इंचावरती मार्किंग केलं आणि उभं आपण जो मुंडा 6 घेतलेला ते मी 6 इंचावरती मार्किंग करून मुंड्याचं या इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता या इथे चेस्टची लाईन आखून घ्यायची आणि आपण आकार 1 इंचावरती मुंड्याला दिलेला तसा आपण या इथे 1 इंचावरती आकार देऊन घ्यायचा आहे. 1 इंचावरती पॉईंट दिल्यानंतर या इथे गोल असा आकार मुंड्याला देऊन घेतला. तर पहा, या इथे दोन्ही मुंड्यामध्ये अंतर 1/2 इंचाचं गॅप राहिला पाहिजे अशा पद्धतीने आपण या इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता या इथे क्रॉसपट्टी 3 आणि 2.5. तर मी तुम्हाला जेव्हा मापे दाखवली त्यावेळेस सांगितलं होतं की आपण या इथे 1/2 इंच वाढवणार आहे. तर बघा, पहा, मी या इथे 3.5 इंच घेतलेलं आहे. जिथे आपण 1 इंच उंची वाढवलेली तिथूनच मार्किंग करून घेतो आहे. 3.5 आणि 3 असं मी या इथे मार्किंग केलेलं आहे आणि अशी तिरकी एक क्रॉसपट्टीची रेष आखून घेतली. आता या इथे क्रॉसपट्टीला आकार देऊन घेऊया. अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा. छान बसते ब्लाऊज. आता टक्स पॉइंट, या इथे मी 10 इंच टक्स पॉइंट घेणार आहे.
आणि त्याच्याखाली आपण 1 इंच मार्किंग करून टक्साचं मार्किंग करायचं आहे. तर आता आपण या इथे पहा रुंदीला असा इथे 4 इंच घेणार आहे. आता इथून टक्स पॉईंटपासून खाली 1 इंच घ्यायचं आणि टक्साचं मार्किंग करायचं आणि प्रत्येक टक्समध्ये 1.5 इंच गॅप राहिला पाहिजे अशा पद्धतीने या इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर या इथे 1.25 इंचाचा आपला टक्स तयार होत आहे उंचीला. आता या इथे 1.5 इंच घेतलेलं आहे. पुढेही तसंच आपण 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आणि हा जो पॉईंट दिला आहे तिथूनही आपण 1.5 इंचावरती पॉईंट द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपले 4 टक्स तयार होतात. तर या इथे आपण टक्साचं मार्किंग करून घेऊया. तर या इथे पहा मी सर्वच टक्साचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि या टक्साचा जो गॅप आहे तो असा गोल तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने. तर पहा आपलं 4 टक्स तयार झालेले आहेत या इथे. आणि जो आपला खालचा टक्स आहे तो आपण 1/2 इंच घेणार आहे. तुम्हाला या इथे जर जास्त पप हवा असेल तर या इथे तुम्ही 1 इंच घेऊ शकता. दोन्ही साईडला 1-1 इंच या इथे घ्यायचं आहे. आता आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे. जिथे टक्स घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा या इथे मार्जिन घ्यावं लागतं. तर या इथे मी 1/4 इंच घेत आहे एक्स्ट्रा आणि मुंड्याजवळ 1/2 इंच घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने ही लाईन या इथे जोडून घ्यायची आहे. आता आपल्याला कपड्यावरती यातला कोणताच पार्ट वाढवायची गरज नाही. फक्त हुकायपट्टीसाठी मार्जिन घ्यायचं आहे 1/2 इंच. तर पहा इथे 1/4 इंच मी घेतलेलं आहे आणि इथे 1/2 इंच. तुम्हीही अशा पद्धतीने कटिंग करून पहा. एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो. अगदी सोपी पद्धत आहे 4 टक्स ब्लाऊजची. तर आता हे आपण कट करून घेऊया. आता या इथे पहा आपण जो पुढचा मुंड्याचा आकार दिलेला आहे तो कट करायचा आहे. आणि जे एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे आपण तिथून कट करत जायचं आहे. आता आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊया. आणि नंतर गळा कट करायचा आहे. या इथे जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घेतलं क्रॉस पट्टीमध्ये. गळ्याचं कटिंग करून घेऊया. आता आपलं फ्रंट पार्टचं पूर्ण कटिंग झालेलं आहे आणि बॅक पार्टचंही आपण कटिंग केलेलं आहे. बाही कटिंग पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलवरती बाहीची प्लेलिस्ट आहे तिथे जाऊन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मी बाही कटिंग सांगितलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. तर पहा सर्व पार्ट तयार झालेले आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.